नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार रा असून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांकडून करण्यात आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून विविध पक्षातील नेते आणि पदाधिकारी आपापल्या पक्षामध्ये घेण्यासाठी सर्वांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे यामध्येच भाजपचे नेते आणि आमदार आशिष देशमुख यांनी नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे दिवाळीपूर्वी भाजपमध्ये सामील होणार असल्याचा दावा केला होता एवढंच नाही तर काँग्रेस पक्षामध्ये वडट्टीवार यांची मुस्कटदाबी होत आहे त्याचबरोबर ते, ते विरोधी पक्षनेते पदावरती असूनही त्यांना योग्य तो मानसन्मान दिला जात नाहीये आणि काँग्रेस पक्षाला भविष्य देखील राहिले नाही त्यामुळे वडट्टीवार हे भाजपमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि आमदार आशिष देशमुख यांनी के केला होता आणि त्यांच्या दाव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देखील वडेट्टीवार यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मोठं विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा काँग्रेस पक्षाकडून युज अँड थ्रो झाला आहे कारण वडेट्टीवार यांना केवळ विरोधी पक्षनेते पदापुरतंच काँग्रेस पक्षामध्ये स्थान आहे एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांना काँग्रेस पक्षामध्ये योग्य तो मान समान दिला जात नाहीये एवढंच नाही तर वडेटीवार सध्या विरोधी पक्ष नेते आहे त्यामुळे विरोध करणं आणि विरोधात बोलणं हे हा त्यांचा नाविलाज आहे परंतु हेच विरोधी पक्ष नेते या दिवाळीपूर्वी तुम्हाला भाजपमध्ये सामील झालेले दिसेल असा मोठा आणि खळबजनक दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे दरम्यान एकीकडे भाजपचे आमदार आशित देशमुख आणि आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी वडट्टीवार यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल बोलल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून खरंच वडट्टीवार भाजपमध्ये सामील होणार का असा प्रश्न आता निर्माण होत आहे मात्र यासंदर्भात स्वतः विरोधी पक्षनेते वडट्टीवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे